जेसु ख्रिस्त जाताय मोगाड भाव भयणी न्हू आमी ह्या संवसारांत जियोन आसा आमी ह्या संवसारांत जियेतना आमकां पुरो जाता वैगिनी जायना गे पुरो जायना इतली कोण म्हणी आसात गे ना न्हय पुरो जाता जावं पुरो कुडीक जावं पुरो मोतीक वैगिनी सगळ्यांक पुरो जाता आनी पुरो जाताना आमी कालें घेता विशय घेता वैगिनी पूण आता एक ट्रेंड आयला कितें आम्ही बरे काम करता मेशिना बशेन होय गीनी दोन महिने टुराक वेता थं विश घेत होय गीने तसेच आज आमचे भाऊ भयणी परग काम करण्यासली का गावाक आयल्यात विशो घेऊ वय गी नी होय किद्याक आम्ही मुनीस आम्ही मेशीन न मेशिना मेशी कित्याक पुरासन जायना पण पुरा पुरान जाता बेजाराय जाता आणि काल करचे तरे विश योगेचे ता मस्त कारणं असू जावं पो सामाजिक कारणां जावं पो मानसीक कारणां जावं पो दी कारणां जा पोरो कुटुंबची कारणां अशी जयती कारण असे वैगीनी आम्ही विषय घेता आणि आमकां संतोष जाता आणि अशेंत आईच्या वाचपां सोमी म्हणटा येयात पळया सोमेची उतरां बायन आसात येयात ये रे येयात ये गो बो आपूर बायन मोगान कोण मोतींत कुडींत समाजिक कुटमारीतीत बेजाराय पुरसल्यांक आपुर्बाण आपयता हिंस उतरां शिसांक आपयतना म्हणली येया आनी आणि पळया जके ओसा रुखार आसतना सांगली उतरां हिंस जक्य सकले देव ये तुझ्या घरा रावूंक जाय तुका विषय दित तुज्या सर वायटांतलो तेच आज सुमी म्हणता ये यात पहिले तुमक ह विषय दितां खाली तीन वर्ष आयच्या वाचपात आयकू मेळात ये यात तुम्ही सोमेस्त कष्टतेला न वजन वय येलं न हांव तुमकां विषय दिते जुव आडू रोजे आडू आणि म्हजें लागचे शिका ओके इतलेंच काल इतलेंच आसा पूण पयलें हांव फोन हें दिता मोगाळ बाबा बरी न्हू आमचो देव कितलो मोगाळ पळया आमची काळजां जाणा आमची मोती जाणा आमची कुडयो जाणा तो आपयता येयात विशय घेयात दुसरें म्हजें जू घेयात आयल्यार पावाना जू घेयचे जू घेयचे वैगिणी हांगा तुमी कोण बरो सागोळी घरां आसा पळय हात वयर घाला सागोळी केल्ली सागोतीची सागोळीची मैत आसली हात वयर घाला हांव ही सागोळी घालता हां वय सागोळी करताना थं काल्याबरोबर असतात पयल्यांच्या काळार आतां टिल्लर असा पहिले रेडे वैगिनी फाडे वैगीनी बैला बैलांनी बैलां वय बैलां मागीर नांगोर मागीर जुं वही आयच्या वस्पता आमी जुवां विशयांत आयकत ह जुवांनी जुवां विश्यात आयकत ह कित्याक जु आम्ही रेड्याच्या खांद्यार घालता कियाक आज तुमच्या हातून आम्ही शिक्के जाई कियाक बेश्टे कोणी घालता तुगे आं बेशे कोणी न्ही काल्याक लुव गी का को कोसव मागे काले प्रतिबळ जावंक ने कोसले उपरांत माती मोव जाता आणि नेज लाव सुलाभ जाता होई गे ती एक सुवात जाता त्या रेड्यांचे कष्टाचे फळ जाऊन आमकां प्रतिपळ मेटा वैगिनी अशेंच असेच हे रेडो इतल्याक कांद्यार जूं घालून वेता गी नाे असं ना ने पण मनशा जिवित न्ही मनीस आता कोसून जर रेड्याचे जूर कायडीक दैगिनी बरे कंद साईडी दा शेनी मुस जू आपण वोवंत कोणाचे जू उडास उतरां आपणाचें जू वोवंत वेता

म्हले ओजे कोणाचे मुे ओजे मुजे झू ओवयतले आणि ह्या तूं ते गुलाम जावन आसले जेन्ना हांव मुे झु ओवयता हांव गुलाम जाता आणि हे सटरा लोकांक इस्रायल परजेक तांणी तांचे झु ओवले आणि असे ताणी किती झाले बभिलोनच्या बंदडे गेले लोणाच्या बंदडे गेले असिरेचे बंदडे गेले राय जाऊन न गुलाम जाऊन गेले ते राय असले देवाचे विशेष असले जस ते सोडले आणि देवाचे जुं सोडले आपणचे जु ओले आणि गुलामपणा ते गेली कले जु हंकारचे मोसराचे आपुणच देव आपुणच अपनुस्य। सर्वस्व म्हणले मुजे थंय ग्रेस्त काय असा म्हणे थं येदे वडले देवाळ असा मुझे थं भर असा असंकार आणि असे आवीदे ये पोनात तानी गुलामाचे वजे ववयले समजत मग गुलामाचे वजे ववयले आणि असे ते कष्टाक पावली पूर्ण आमसो देऊ हाय याद भाषे उडोल म्हज्या भाऊ बहिणी तो आपयता तांकां आपयता म्हणटा शिवनच्या दुये आयक एक नितीवंत मनीस येतलो तो, तो खंच्या गाडवार येतलो तुमकां जैत देतो तुमचे मोजे हळू करतलो आणि तुमकां सुटका देतो हे तो सांगताने आईच्या धुळींत धुळीत असल्याने उठा गीतां गाया कित्याक सर्वेस्व देव तुमचो देव जिवो देव निती ओन देव ताने ता ये आयो प्रतिफळ दिलो वाऱ्याक न्हय गुलामपणाक नी भगार देवाक पळया आयच्या पहिल्या वचपात ते आणि म्हणता जावन आसा ओ नीतीवंत राय तुमचे ते जु तो कान उडयतलो आमच्या आमी राय आयकता वैगिनी आता हे मस्त रय असतं करतात राय पहिले सवते जाय तितलें वचें जे घालतात वैगिनी जाय तितले रूल रेग्युलर घालतात ते लोकांक वगोक जायना ते लोकांक करूंक जायना जाय तितले टॅक्स घालतात मोहल सडयता पूण हांगा एकलो राय आसा आयच्या वसपांत आमी आयकता हे या तुमी कश्ट तेलो न्हू वस न वव हांव तुमकां विशय दिता तुमचे जू तुमी खान उडया आमचो राय कित्या म्हळ्यार आयच्या वसपाक बॅकग्रावंड कितें मोयचे धा उपादेश दिले आनी हे फारीज येवन सादूस आसात न्ही ते धा उपादेश इतले केले की उठोंक येवपा देस न्हिदोंक येवपा देस भायर वसोंक येवपा देस तिशीन वसोंक येवपा देस उसवास काडूंक लुव घेवपा दिस खाऊक घेवपा दे त्यांचे जीवित इतलें कश्टांचे झाले आणि असल्या बंदडे असल्या गुलाम बनत असताना सोमी येतात येयात आणि आज आम्ही त्याच पसून हांगा आयल्या वय घे न बेश्टे आयल्या ना हंगा आयला कसलो एक शांत बोगता न तुमकां समाधान भोगता शांती बघता एक विश्व घेतले बरी बघता म्हाका बघता तुमकां बघता एक ओके okay. ते आयच्या पहिल्या वसपात आणि जेजू म्हणता जे ते तुम्ही कर नासात ते जू खान उडया तुमचे जू तुमचे जू तुम्ही खान उडया आमचे जू कसरले आमचे जू कसरले आमचे जू अर्थ ने जू मोगाळ भाऊ आमचे जुवांक मिनींग ना आमच्या कितेंच मिनींग नानींग झू रेड्याच्या गोंट्यार कसल्या उपरांत ते जू सायडीन दवरता पण आमच्या घोंट्यान आम्ही ओवैता कसले मोसरपणाचे एरा बशेन मोसर की वायट करचे क्रॅब मेंटेलिटी सखला घाल वण्ण सखला घालचे एक फाटी मार वचून दी म्हणून असले हांकारचे हाऊस सर्वस मुजेकडे दुढवास हांव कितेंच करतलो असले सु आम्ही ओवैता हा हे दिसतना नाका जी वारी समक वारी आम्ही वारी करतो आणि असले जुवं वयता आणि असल्या जुवात कितेंच मॉल ना आमच्या कितें आमी म्हणतो ताका मॉल आसा म्हण कित्याक ते आमचे जू देवाचें जू ने आणि त्या पसू म्हणता म्हजें जू घेयात होई मग जेजू म्हणले मोजे जू घेयात जेजू कितेंच म्हणना जू खान उडोवंक सांगना जु आसा कष्ट आसात पण म्हजें जू घेयात कसलें जू जेजूचें कसलें झाले जू मोगाचे तितलेंच कांयच <laughs> ना मोगाचे जू जेजुजे झू मोगचे आणि जर तर आम्ही या जुवाक खान दिता आमचे जिवीत संपूर्ण जाता सुफळ जाता जर तर आमचे जिवित आम्ही आमचे कांय जाता ताका अर्थ असा आता ते कोणें देवचे आमचे झू कोणें देवचे आमीच देवेचे देव आमकां प्रेरण दिता वय पण कोणें देवचे आमिंस देवोचें आणि तिसरे पॉइंट त्यापासून जेजू सांगता मुझे लागचे शिका थ, मुझे, मुझे लागचे शिका बेश्टे मुझे लागचे शिका जेजू का शिकेता भोल्या आणि खालत्या त्या काळजो मो करून शिकता तितलेच देवा मोग मनशा सोमोग जर देवा मो करताय तुझ्या पेलासो मो करून जायत आणि गुलाम नेजू क्रिस्त्या ताच्या राजाचे हक्कदार आणि हे आमकां सोमा कळाचे नर आम्ही आणिजे वेतलं आणि त्याच गुलामपन आमच्या पूर्वजांनी वेल्या गुलामपना आम्ही जिवतेल्या भरग्या मिव हांव आम्ही आमचे जु वयल्यार असे जाता पूण देवाचे जु वयल्यार ते कष्टी सुख जाता संतोष जाता आणि ते म्हणटा जेजू क्रिस्त जेजूक तेन्ना ते सवातली गी नी दिसू ते बोरी मुनीस तो देव नी ते आता मुनीस जाऊन असताना ते देव न तोय आमची बोरी मुनीस तो देव वही बोर तो म्हणणा काद्राबान देव नो देव वय वह पण मुनीस तो ताकाय ताकद सवय आली ताक कष्ट आयले ताकाय ताजो बापू सोडला आवय कष्ट झाली ताकाय ताजे फ्युचर म्हणून काय पण ते सोडून नू दे जू तो हाती घेता वय गेवचे जू हाती घेता आणि देवाचे मिस हा संपून करता ताक आयकोक म्हले तू कौगो पिवडो पत्की देष्ट दोई आमसो धर्मसो न तू रोमारांसो तूं तानसो हांसो हे पूर जेजूकी आयकूंक म्हले पूण ताच्या खांदर असले ताचे जू न मोगाळ भाऊ बनी न्हू ताचे जू न देवा बाबे जु तो ओवयतो आणि देवा बाबाच्या जुवांक ताने खान दिल्यावर ताचे ते जू देवा दिले जुओंक ता साध्य झाले आम्ही असले तर जु घेतला वै घेणे आमच्या बौद्धिस्मावरी असले जु घेतला तेस् तेस प्रेरण जेजू क्रिस्ताक म्हले आमक मेळांना तुम्ही सगळ्यांनी सक्राम्याने घेतला होई व्हय हांगा जायती तीं कांसारी आसात व्हय की न्ही कांसदाराचे दिसा तुमी तें देवाचें झूं घेतलें आज तुमच्या जिवितान कोणाचे झूं आसा मोगाळ भाव बरी न्हू जर तर हांव ह्या साक जावं न्हू देवा सोमोनीयरी जावं म्हजे लागीं का कोणाचें झूं आसाचें देवाचें तुमचे लागीं कोणाचें झूं आसा आं सामाजीचें सामाजाचे मोर्चेका दडबडी आमी जे येता समाजाच्या संतोषाखरी जियता कुटा म्हणजे पार झाल्या पण समाज एक बरें करून गोळी सोप्प दाखवून आम्ही जियेतात मेमे बृंदावना माडो देला अनाचारा असं व जे आम्ही त्या त्यापासून आम्ही आणि त्यास गुलामपणा गडब म्हणून ताका अर्थ ना जर तर आमच्या जिविताक अर्थ येचे तर जेजून दिले जू आम्ही घेचे तो जू कन उडोक सांगना घेचे आणि ताका अर्थ असा ताका साल्वास हा तर आम्ही कासाराच्या दिसा घेतले ते जूं आमकां उडास आसा की सुखान तशें दुखान पिडेन तशें भलायकेन आणि एक बरें येणार म्हणता तुका साकार जिवीत जिवंक तुका प्रेरण दिता तुजें दिूं न्हय दुसरे तुम्ही तुमच्या भुरग्यांक कसले जू दिला कसले जू दिला कसले जू दिला मोगाळ बाबा त्यालतरी मुखार मुखा मोडली उतरां ह्या भुग्याक भावार्थन वागयता सोम्याच्या मौले नांव वागयता आज तुमची भुरगीं तांच्या पाया वयर रावूंक सकतात गी कसले जु दिला हा जा जाऊन यासाक जर तर एकलो भुरगो सोमा करना मागणे कर झू हा दिता दिचे दिना तुम्ही कसले जू दिला तुमकां सवाल तुमच्या वैयक्तिक जिवितात तुम्ही तुम कसले जू ओवैतात सालवा वचे गी ह्या गुलामपणाचे तर मोगाळ भाव बनी आईच्या पहिल्या आमकां आयकूंक मेळटा गर्भेस झाली ये येनो आयलो वाऱ्याक जन्म दिलो आम्ही वाऱ्याक जन्म तुमची पर्सा जावचे दु हाती घेऊया आणि आमच्या ताका अर्थ येतो ता मोगाळ बो बिनो जर तर आम्ही इतले कष्ट काढ ववंट काढ जर तर त्या कश्टाक त्या प्रतिभळात मोल ना अर्थ ना किती प्रेजन ते कष्ट ववून ते जु वावून किती प्रेजन तर मोगळ बो आम्ही गर्भे जावया आम्ही येणं येऊन दी आम्हाला पूर्ण बाळगर वारे जेजू ख्रिस्ताची बोरी मावल्या आमच्या जीवितात जाऊन त्यालतरी मुखार घेतिलो तस्स निर्धार परत आमच्या मोती घेऊन दी हर एक पटी आमच्या जीवितात कष्ट येताना आलतरी मुखार हवे घेतलेली ती बांस ते देवचे आमचे खांद्यावर घेऊया कित्याक ते हाळू तंतु मोग असा मोग असा ते हाळू जे तुमच्या भुरग्यांक खारेड करू जाय बरे सांगू जाय बरं फुडा देऊ जाय नात ती राहू मोगाळ मगा बी नो तुमकां गोत्तना कितलें भुरगीं वीक असतात आपल्या जिवितात म्हळ्यार तांकां तांच्या पायार राहू जुनी खाली तुमचे वजे दिला जेसं क्रिस्त दिवना त्या पसून ती भोंग तांकां भोंग जाता मग हळ बे नो यास कुरपात आम्ही मागून घेऊया मुजे वजे गुलामपणाचे गी या सालवासं